आज भारतीय जनता पार्टी ने मला महायुतीचं कोथरूडचं विधानसभेचं तिकीट म्हणजे उमेदवारी, काही शब्द प्रचलित आहेत, तिकीट म्हणजे उमेदवारी दिली. त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी मिरवणूक निघाली ती अद्भुत आणि अद्वितीय आहे. सर्वसामान्य माणूस कुठलंही वाहन न देता आपला आपला आला होता, प्रामुख्याने महिला, लहान मुलांना घेऊन महिला, ज्येष्ठ नागरिक. मलाच भीती वाटत होती की उन्हाचा कडाका आज इतका आहे की त्याच्यात काही प्रॉब्लेम होईल की काय, परंतु परमेश्वराने सगळं उत्तम केलं. या जवळजवळ 20-22 हजार पेक्षा अधिक संख्येने असणाऱ्या जनसमुदायाने, फार नाही, प्रत्येकी 10-10 जणांना जरी सांगितलं तर मला असं वाटतं की रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल. पण मी असा हवेत फिरणारा, जमिनीवर पाय नसणारा कार्यकर्ता नेता नसल्यामुळे गेले 3 दिवस उमेदवारी मिळाल्यापासून, गेले 5 वर्ष आमदार झाल्यापासून खूप प्रवास करतो आहे. आणि त्यामुळे 20 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा दिवसाला किमान 20 नागरिक आणि संध्याकाळी किमान 20 सोसायट्या गणपतीत ज्या प्रकाराने फिरलो तसं फिरेल आणि प्रचंड मताधिकारी विजय होईल. लोकसभेला मुरलीधर अण्णा मोहोळांना महाराष्ट्रामध्ये 5च मतदारसंघ असे की ज्यात 74,000 पाऊस झालं, मुरलीधर अण्णांना कोथरूडमध्ये 74,500 मतं मिळाली. एक तरी मत त्याच्यापेक्षा जास्त मिळेल तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट आहे. पण माणसाने नम्र राहावं, माणसाने अतिशय प्रॅक्टिकल बोलावं, त्यामुळे 74,500 पेक्षा एक तरी मत जास्त मिळेल. कोथरूडवासीय नाराज नाही थे, कुछ लोग नाराज थे, उन लोगों की नाराजगी तो दूर करने में यशस्वी हुआ कि मैं किसी का स्पर्धक नहीं हूं. साथ साथ कोथरूड वासियों को लग रहा था कि भाई ये मिलेगा कि नहीं, ये तो राज्य का अध्यक्ष है, राज्य के बड़े बड़े खातों का मंत्री रहता है, तो कोथरूड के लिए समय दे पाएगा कि नहीं. लेकिन आई वॉज एंड आई एम इजिली अवेलेबल टू एनी वन. अब पत्रकार भी जानते हैं कि जब भी आप कहे बात में छोड़कर, जिसको जरा आजकल मैं डरता हूँ, नॉर्मल मिलने के लिए आप सबको, नागरिकों को, मैं कभी भी उपलब्ध रहता हूँ. आई एम इजिली अवेलेबल टू एनी कॉमन मैन. आता उमेदवारी अर्ज भरला 28 तारखेला, हिरा काही तुटी झालेली आहे सर, उघडून आणखीन 2 भरू, पण 1-4 भरायला परवानगी असते. मग 30 ला स्कुटनी झाली की मी सायकोलॉजिकली म्हणूया की तरी डोक्यात असतं ना, असं नीट झालं ना, स्कुटनी झाली की मोकळे, पण ती थांबणार नाही. अण्णा तर आत्ता इथूनच पळाला, लगेच हेलिकॉप्टर घेऊन पळाला. म्हणजे अक्षरशः त्याला सारखे भेद लागले होते. स्वाभाविक आहे की सांगलीचा सुधीर दादा गाडगे यांचा फॉर्म 3-4 दिवस भरायचं होतं. मला असं वाटतं की त्यांना वेळेत पोहोचेल, हेलिकॉप्टर घेऊन निघालाय. मी परवा लगेच नाही, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज 58 पैकी 45 सिटिंग महायुती आहे. या जरी आम्ही मेंटेन केलं, या जरी आम्ही मेंटेन केल्या तरी महाराष्ट्रामध्ये सरकार यायला काहीच अडचण राहणार नाही. ते आमच्या सरकारने प्रवास करून त्या त्या ठिकाणची गणितं जमवणं असं झाल्याशिवाय होणार नाही. स्वतः देवेंजी अक्षरशः दिवसाचे 22 तास काम करतायत, बावनकुळेजी दिवसाचे 22 तास काम करतायत. आमची पण जबाबदारी आहे की कोथरूड 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 अडकून न पडता खूप मोठी फौज आहे, ते करत बसेल. जिथे जिथे देवेंजी सांगितले धावणार. परवा त्यांनी 2 ठिकाणी जायला मला सांगितलं, मी जाणार. आता लगेचच देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकरजी 26 ला येतात, 26 क्वार आहे. उनकी उपस्थिती मध्ये, त्यांच्या उपस्थितीमध्ये किमान 1000 इंडस्ट्रियलिस्टचा मेळावा आहे. पूर्णपणे नॉन पॉलिटिकल आहे की केंद्रामध्ये 10 वर्षामध्ये मोदीजीने देश आर्थिकदृष्ट्या कसा पुढे नेला, पुढच्या काही योजना आहे की ज्याच्यामध्ये देश 5व्या नंबरवरून 3रा नंबर कसा येईल. लगेचच 5 किंवा 6 तारखेला केंद्राचे आयटी मिनिस्टर अश्विनी कुमार जी येणार, त्यात आयटीच्या किमान 1000 लोकांचं एकत्रीकरण होईल. इथले आयटीचे प्रश्न काय, नवीन काय करावं वगैरे वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त सुरुवात करायची वरून तर मोदीजींची सभा आम्ही मागतो आहोत. एका विभागात एक तर मिळेल, मग ती लॉजिकली पुण्याला व्हायला पाहिजे, तर त्याचा इफेक्ट सगळ्या विभागाला मिळतो. आणि पुणे जिल्ह्यामध्ये 21 जागा आहेत, 58 पैकी 21च इथे आहेत.
पण आता माहित नाही मोदी असंही म्हणू शकता की अरे भाई पुन्हा मी किती बार आया हो थोडा और आगे जाते है. पण एक विभागाला तरी काय वाटतं म्हणजे दोन सुद्धा मोदीजींची सभा मिळतील त्या व्यतिरिक्त अमित भाई जगत नड्डाजी राजनाथ सिंगजी महाराष्ट्रामध्ये देवेंजी नितीनजी गडकरी भाऊन कुळेजी अशा खूप सभा मिळणार आहेत. पण आमचा भर हा सभा छोट्या यातून संवाद होईल आणि मॅन टू मॅन संपर्क एकाला एका एका बरोबर भेटून चर्चा करणं यावर जास्त भर राहील. आता नेहमीच आपल्याला नम्रपणे म्हणत असतो की मला माझ्या गुरुने असं शिकवलं की आपली एक 22 मजली इमारत आहे त्यात खोली क्रमांक 103 तुझा आहे त्यामुळे 102 मध्ये कचरा पडला याची तू काळजी करू नकोस. ज्या वेळेला बिल्डिंगचा मालक सांगेल की 102 कचरा काढ तेव्हा दोन झाडू घेऊन जा तोपर्यंत 103 बघ. त्यामुळे मनसे आता बरोबर का नाही हे देवेंद्रजींना विचारत असेल तर ते पटकन उचलतात असा नंबर मी तुम्हाला देईन.